गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। शुकासारिथे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परे ज्ञानयोगेश्वराते कवि वाल्मीका सारिका मान्यैसा नमस्कार माता सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाच्या चरणी शांतीच्या चरणी सद्गुरुचरणी मनोभावे नमन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। मंगलमूर्तीचा हा सर्व पर्व काळ आहे। अत्यंत काय म्हणतो आपण, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि त्या उद्देशाने आपण गणपतीची आरतीच की जो आनंद आत्ता आपण सगळा काय वातावरणात अनुभवतोय, म्हणजे माणसाला अखंड कसली ओढ आहे आनंदाची। आणि ह्या उत्सवाच्या निमित्ताने काय आत्ता कालच आम्ही इकडे आलो होतो, इतकं छान म्हणजे सगळं गणपतीच्या ज्यात इतकं प्रसन्न प्रसन्न असं वाटायला लागतं, म्हणजे प्रसन्नता देणारा असा हा गणपती आहे। कारण माणसाचं सतत धाव कुठे आहे, सुखाकडे। सगळ्यांना काय आहे, सुख हवं आहे म्हणून। पण आता ते सुख कुठलं आहे माणसांना जो माहीत आहे, ते विषयातलं सुख माहिती आणि त्यामुळे सतत काय आहे, शब्द स्पर्श रूप रसगंध या विषयातूनच सुख घेण्यासाठी धडपड चालते। म्हणून अशी व्याख्या केलेली आहे की अनुकूलम अनुकूल जे असतं ना ते सुख आणि प्रतिकूल संवेदनम दुःखम अनुकूल संवेदनम सुखम। म्हणजे असं काय आहे की जे जे अनुकूल वाटतं आपल्याला तिथे सुख वाटतं पण जे प्रतिकूल आहे तिथे दुःख वाटतं। म्हणजे जीवन कसं आहे माणसाचं, सुख आणि दुःखाने भरलेलं। आणि म्हणून अखंड आपण बघतो की सगळे धावतात ते कशासाठी, सुखासाठी। पण वाट्याला काय येत आहे, सुख आणि दुःख दोन्ही येतं। म्हणून समर्थ सांगतात की विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, की विषयांच्या निमित्ताने आपल्याला सुखाचा अनुभव येतो पण त्याच्यामुळे काय आहे सौख्य, सौख्य आणि सुख असं दोन म्हटलेले आहे समर्थाने। सुख कसं आहे, तात्कालिक माहिती आणि आत्ता मिळतं आणि ते नाश पावतं। पण सौख्य जे आहे ते शाश्वत आहे, ते कधीही जात नाही। तर आपण ह्या आरतीतून काय बघणार आहोत, सौख्य म्हणजे जे अखंड सुख आहे की जे एकदा आलं की जात नाही। तर अशा सुखासाठी काय म्हटलेलं आहे की धडपडतो आहे मनुष्य पण त्याची दिशा चुकली आहे। तो धावतो आहे कुठे, विषयांच्या सुखासाठी। आणि संत आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात ढेकणाचे बाजे काय आहे, सुखाची कल्पना। आता ढेकणाची बाज आहे, तिथे किती झोप येणार, सुखान झोप येईल का, तसं काय आहे हे विषयातलं सुख आहे। पण आपल्याला काय वाटतं, संतांना काय आहे आपलं सुख भगवत नाही, लोक असं म्हणतात
आणि म्हणून ते आपलं असं सांगत बसतात. आमचं किती छान चाललेलं आहे, पण संत म्हणत आहेत की ते छान चालणं खरं नाही आहे, खरं सुख वेगळंच आहे, आणि ते जाणून घ्या आणि त्याचा अनुभव घ्या. दुसरं आपण बघतो की गाढ झोपेमध्ये सुखाचा अनुभव येतो, कारण त्यावेळेस काय होतं, सगळं लीन झालेलं असतं आणि त्या गाढ झोपेमध्ये आत्मसुख प्रकट होत असतं. म्हणून आपल्याला छान झोप आली ना की खूप बरं वाटतं, फ्रेश वाटतं. पण झोप नाही आली तर किती बैचेन होतं. कारण का, की रोज आपल्याला ते आत्मसुख त्या गाढ झोपेत मिळत असतं. पण काय होतं, झोप जे जाग येते ना, असं होत नाही की झोपून राहतोय. अगदी गाढ झोप किती, अगदी 2.5 तासाचीच असते. त्यानंतर स्वप्न वगैरे पडत राहतात. म्हणजेच काय की ते सुख टिकत नाही. आत्मसुख जरी ते झोपेत येतं मिळतं तरीसुद्धा ते अखंड टिकत नाही, कारण जाग येते. जाग आले की काय आहे, पुन्हा सगळं सुरू, सगळे संस्कार घेऊन परत सुख दुःखाचा हा सगळं जीवन परत सुरू होतं. एक छान उदाहरण योग वशिष्ठांमध्ये दिलेले समजून घ्यायला आपल्याला, की एकदा राम आणि वशिष्ठ दोघे जण चालले होते एक ठिकाणी, बांधकाम चालू होतं आणि तिथे ते सगळं बघण्यासाठी लोक चालले होते तिथून. त्यावेळेस एके ठिकाणी वशिष्ठांनी एकदम लक्ष केलं आणि ते म्हणाले, तिथे मजूर काम कर, खोदण्याचं काम करू, थांबा म्हणे, हळू तिथे करा, हळूच खोदा. आणि मग हळू तिथून सगळी माती काढली तर खाली दोन बहुरूपे बसलेले होते, समाधीस्त बरं. वशिष्ठांना समाधी उतरवता येत होती. त्यांनी काय केलं, डोक्यावर हात ठेवून त्यांची समाधी उतरवली. समाधी किती रामाच्या 10 पिढ्या आधी ते समाधीस्त झाले होते तिथे, 10 पिढ्या. आणि आता वशिष्ठांनी त्यांना उठवल्यावर पहिलं त्यांनी काय म्हटलं असेल, 10,000 मोहरा द्या. म्हणजे त्यांच्या रामाच्या 10 पिढ्या आधी जे राजा, जो राजा होता त्याच्याकडे ते बहुरूपे गेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं आम्ही उत्कृष्ट सौम करतो. तो राजा पण धार्मिक होता, तो म्हणाला मग समाधीचं सौम घेऊन दाखवा. आता त्यांनी समाधीचं सौम घेतलं, पण त्यांना समाधीतून उठता येत नव्हतं, त्यामुळे ते तसेच बसले. त्याच्यावर किती नगरं शहरं वसली आणि ते तसेच होते. पण असं सांगायचं त्याच्यातून की संस्कार असतात, जे आपण बघितलं की गाढ झोपेमध्ये काय होतं की थोडासा आत्मसुखाचा अनुभव असतो, पण जाग आली की पुन्हा ते सगळे संस्कार घेऊन मनुष्य वागायला लागतो. त्याचं हे उदाहरण की समाधी तेवढे काळ बसले तरी सुद्धा काय संस्कारने पुसले जात. ते 10,000 मोहरा ते संस्कार होते, त्यांनी ते मागितले. म्हणून असं म्हटलेले की अशी जी सुखरूपतेचं आहे ती कशी आहे, ते वेगळीच आहे. त्याच्यामध्ये कसा अनुभव येतो ते आपण आज या आरतीच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि मुद्दा काय, समर्थांनी ही आरती लिहिलेली आहे. खूप जणांना माहीत पण नसते की ही आरती कोणी लिहिली आहे. तर सुख करता दुःख करता आपण रोज म्हणतो, ती आरती म्हटल्याशिवाय पूजा होतच नाही. दुसऱ्या सगळ्यानंतर म्हणतो, पहिली ही गणपतीची म्हणावीच लागते. पण काय होतं, अर्थात म्हणजे आरतीच्या अर्थाकडे लक्षच नसतं, कारण आरती म्हणायची पटपट काय, प्रसाद घ्यायचा, कार्यक्रम संपला की परत जेवायला मोकळे असं असतं. म्हणून काय अर्थ काय आहे, समर्थांना काय सांगायचं आहे ते काय आहे, आज आपण थोडं उलगडून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आरती काय आपली, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वीपूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगे सुंदर उठिशीन दूराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामनापूर्ती, असं आपण म्हणतो. बरोबर आहे, पहिलं आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, शेवट काय म्हटलंय, दर्शन मात्रे मान,
दर्शनाने कामना पूर्ण होतात. सगळ्यांचा आपला समज आहे की नाही असा की गणपतीच्या आरतीत असं सांगितलेलं आहे की त्याचं गणपतीचं दर्शन घेतलं की सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मग आता आमचे काका होते, ते फार चिकित्सक होते. त्यांनी म्हणाले, काय सुंदर आरती आहे, दर्शन घेतलं गणपतीचं की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, चला प्रयोग करूया. आणि म्हणून त्यांनी ते येत होते मुंबईहून पुण्यात विमानाने. तर त्यांनी काय केलं, सगळं बघत होते खाली, जसंच पुणे यायला लागलं खाली उतरायला लागले विमान, तर बघायला लागले, वा वा केवढे सगळे शेत होते. ते म्हणाले, वा वा हे सगळे माझ्या मालकीचे होत. त्यानंतर सगळी शहर म्हणजे गा आलं, सगळी सोन्याची दुकानं माझ्या मालकीचे, कारखाने माझ्या मालकीचे, जी जी बघतायत ते काय म्हणाल, हे सगळं माझ्या मालकीचं. आणि मग काय मनोभावे गणपतीला स्मरण करतात की तू एवढं आश्वासन दिलंय, आता मी उतरलो की आधी तुझ्याकडे काय आहे दर्शनाला येणार. आणि खरंच एअरपोर्ट उतरून सरळ गणपतीच्या मध्ये सारसबागेत गेले, दर्शन केलं आणि गणपती सांगितलं, समर्थांनी सांगितलंय मी तुझं मनोभावे दर्शन केलं, हां आता हे सगळं माझ्या मालकीचं व्हायला हवं, तर आपण टेस्ट करून बघूया. त्यांचे मित्र होते, त्यांच्याकडे गेले, चहा पाणी झालं, ते म्हणाले, मग म्हणे की एक कोरा कागद आणा, दिला पेन द्या, सही करा म्हणायचं का, अहो आत्ताच मी गणपतीला काय आहे कामना केली आणि दर्शन करून आलो, दर्शनाने सगळ्या कामना पूर्ण होता, समर्थांचं वचन आहे, त्यामुळे आता हे तुमचं घर माझ्या मालकीचं झालं. ते बघतच राहिले, ते म्हणाले की ठीक आहे, रिक्षा बोलवली त्यांना बसवून दिलो, मित्र होते म्हणून, दुसऱ्यात कोणी असतं तर एरवड्यात पाठवलं असतं की काय चाललंय. मग त्यांच्या लक्षात आलं, असं का झालं, एवढं जर आरतीत सांगितलेलं आहे. मग समर्थांनी सांगितलंय, समर्थांनाच जा विचारायला पाहिजे. गेले सज्जनगडावर, सज्जनगडावर जाऊन समाधीवर धरणं धरून बसले, काय समर्थ तुम्ही एवढं आश्वासन देता आणि झालं तर नाही तसं. मग समाधीतून आवाज आला, ते म्हणतात की असं म्हटले, अर्थांतर पाहिल्या विना उगाच तो करी श्रवण, तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेषे, असं म्हटलं. अर्थांतर म्हणजे काय, नीट अर्थ कळला नाही, वरवरचा अर्थ घेतला. तसंच होतं आपलं सगळ्यांचं की आपण वरवरचा अर्थ घेतो आणि काय म्हणतो की गणपतीला काय, आत्ता तर की केवढी गर्दी, केवढी लोक नवस बोलतात, केवढं सगळं काय दक्षिणा काय काय चालतं, किती तोरण काय सगळं धूर, की तो काय आहे सगळं आपल्याला देतो. तर खरं असं आहे की अर्थांतर पाहिला आहे म्हणून म्हटलं आहे की नीट अर्थ समजून घेतला नाही तर आपल्याला काय आहे कळत नाही. खरं काय आहे गणपती, खरा कसा आहे ते बघणार आहोत आपण. पण समर्थांनी खरं असं म्हटलंय की दर्शन मात्रे मन कामना उरती, असं आहे गणपतीचं खरं दर्शन झालं. आता खरा गणपती कसा आहे, आपण हा बघतो मूर्तीतला, पण खरा तो कसा आहे, अथर्वशीर्ष आता किती रोज आवर्तन होतात, सकाळी तिथे दगड हलवायचे तिथे. हां कोणी आत्ता सकाळी आमच्या इथून गेले होते 7:30 तर सगळे बायका परत चालल्या होत्या, म्हणून आवर्तन रोज तिथे. हां सगळे आपापल्या घरी आवर्तन करतात, काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये, हां की कसं आहे, त्वम प्रत्यक्ष ब्रह्मासी, हां त्वम ज्ञानमय होती विज्ञानमय होती, हां सर्व जगतीन तत्व जायते, जे सगळं तोच आहे. प्रत्यक्ष तो कसं आहे, ब्रह्मस्वरूप आहे. आता ब्रह्मस्वरूप असा हा गणपती, तो काय सगुणात आला आणि मूर्तीच्या आईने काय झालंय, आपल्याला सोय झाली आहे फक्त पूजा करण्याची सगळ्याची. काय कारण, त्या मूर्तीकडे म्हणजे सगुणाजवळ आपल्याला मागता येतं, सगुणाजवळ सगळं सांगता येतं, तिथे काय पूजा अर्चा करून काय निर्गुण निराकाराला तर काहीच करता येत नाही. आणि म्हणून फक्त काय सगुण हे माध्यम आहे, त्या माध्यमातून जे सगळं केलेलं आहे ते त्याला जातं.
मग असा तो खरा ब्रह्मस्वरूप आहे. मग असा ब्रह्मस्वरूप गणपतीचं दर्शन झालं. समर्थ सांगतात दर्शन मात्रे मान काय होतं कामना उरती. खरं दर्शन म्हणजे त्याचं ब्रह्मस्वरूप तो कसं आहे, त्या ब्रह्मस्वरूपामध्ये जर एकरूप झाला म्हणजे आता हे आवर्तनं म्हणता म्हणता काय करायचं आहे, त्याच्यात असं लीन होऊन जायचं, गलित होऊन जायचं. नाहीतर काय मी एवढे आवर्तनं केले, आम्ही एवढंही करतो, त्याचा अहंकार येतो. त्याच्यात पण एक छान मजेशीर गोष्ट आहे की सगळे लोक असे आवर्तनं करतात ना, तर एकदा काय झालं, तो गणपती उसळून वरती आला आणि म्हणाला काय तो प्रत्यक्ष ब्रह्माती तोम आहे, मी असं आहे, मला माहिती आहे मी कसा येते, तू तसा हो असं सांगायचं याच्यातून, या सगळ्यातून असं घ्यायचं आहे की तू तसा हो म्हणजे तू स्वतः ब्रह्मरूप हो. त्याला म्हणतात दर्शन मात्री. आणि असं दर्शन झाल्यावर कामनाच नाही उरत, कारण त्याच्यात एकरूप झालं की तो सगळ्यात काय आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात आनंद स्वरूप आहे. ते एकदा तो आनंद मिळाला की कुठल्याही इच्छात राहत नाही, सगळ्या इच्छा गलित होऊन जातात. म्हणून संत म्हणतात की कोठे धावे मन तुझं चरण देखलिया, की असं तुझ्या चरणाची प्राप्ती झाली की माझं मन कुठे आता धावतच नाही, कारण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाहीच आहे. म्हणून इथे असं सांगतात की असा तो गणपती, असं म्हणून दर्शन की त्याचं दर्शन झालं, ब्रह्मस्वरूप गणपतीचं दर्शन झालं की कामना सगळ्या संपून जातात. म्हणून म्हटलेले सुख करता दुःख हरता. खरा तो सुख करता म्हणजे असा सुखरूप आहे. आता खर सुखरूप जो असतो ना तो दुसऱ्याला सुखरूप करू शकतो. आणि असा तो म्हटलं सुखरूप, सुखरूप म्हणजे अखंड काय आहे, मनुष्य कसा होऊन जातो, सुखरूप होऊन जातो. त्याच्या दर्शनाने म्हणजेच त्याची उपासना ही सगळी का करायची आहे, की हळूहळू हळू काय आहे संपूर्ण आपलं मन गलित होतं, मनातली सगळी आसक्ती सगळी निघून जाते. जर अगदी एकाग्र मनाने ही उपासना केली तर आपल्याला सगळ्यांचा अनुभव आहे बा, 10 दिवस गणपती असतात, ज्यांच्या घरी असतात त्यांना पण खूप छान वाटतं, एक वेगळाच आनंद असतो. कारण संपूर्ण दिवस काय तेच डोक्यामध्ये अनुसरतात की गणपतीसाठी हे आणायचं, ते करायचं, जे जे करायचं ते त्याच्यासाठी करायचं. बाहेर जर गेलो तरी कुठे गणपती बघायला जायचं, सतत त्याचं स्मरण, त्याचं स्मरण सतत राहिलं की काय होतं, दुसऱ्या सगळ्या वासना इच्छा कमी होत जातात. असं आहे त्या स्मरणाचं एक वैशिष्ट्य आहे की ते इतकं शुद्ध आहे की त्याच्या स्मरणात राहिलं की आपलं मन शुद्ध होतं, या सगळ्या मनातले विकार गळून पडतात. आणि म्हणून असा तो सुखरूप, म्हणून आपल्याला ते आता असं की का आनंदाचा अनुभव येतो आपल्याला आत्ता या दिवसामध्ये, कारण तो सुखरूप आहे आणि त्याचं स्मरण सतत राहतं आणि म्हणून आपल्याला खूप छान वाटतं. गणपती गेल्या बा अगदी कसं करमत नाही, घर खायला होतं सगळं पोकळ असं वाटतं. कारण काय, तो असा सुखरूपाने भरलेला आहे. आणि असा सुखरूपतेचा अनुभव आला की सुख करता तो आहे, मग दुःख हरता, दुःख राहतच नाही वाटायला. म्हणून तुकाराम म्हणतात दुःख औषध एवढं नाही आहे खरं जीवनामध्ये, पण आपल्याला सगळ्यांना सारखा दुःखाचा अनुभव आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे, आर्थिक आहे, काय काय आहे ना, सारखं काहीतरी असतंच. कारण का की सुखरूप गणपतीच्या तिथे मनापासून उपासना करत नाही आपण, आणि वरवरची होती आणि त्याच्यामुळे काय होतं, अखंड सुखरूप त्याचा अनुभव नाही आला की तो दुःखरूपचा अनुभव येत राहतो. म्हणून म्हटलेले की अशी उपासना करा की समर्थ सांगतात की अखंड काय आहे, सुखरूपतेचा अनुभव आला की दुःख राहतच नाही जीवनामध्ये. मग आता पुन्हा गल्लत होते की दुःखच नाही, किती छान नाही का, पण देहानी काय आहे दुःख येणार आहे, परिस्थितीनी काय असेल ते नाते वेग सगळ्यांनी दुःख येणार आहे, पण जी अंतःकरणाची अवस्था असते ती कशी होऊन जाते, इतकी उन्नत असते की मी देहच नाही,
मी आत्मस्वरूप आहे असा अनुभव आल्यामुळे देहाला दुःख आले तरी काही वाटत नाही. देहाचं दुःख देह जाणे, काही परिस्थिती परिस्थितीमुळे माझा त्याच्याशी काही त्याच्यामध्ये वाटचाल करतो बरं का. सगळे संतांनी दुःख आलेले आहेत त्यांना पण त्याच्यातून वाटचाल केलेली आहे, पण आनंदात तिथे काय आहे आतून अजिबात हालत नाही अशी अवस्था प्राप्त होते असं सांगितलेले. आणि म्हणून म्हटले सुख करता दुःख हरता. मग पुढे म्हणतात की दुसरं आपण हे बघणार आहोत की गणपतीचा रंग कसा आहे. शेंद्रीय रंग आहे, आहे की नाही. शेंद्रीय रंग काय सांग सुचवतो आपल्याला, म्हणजे आपण त्याच्याकडे जाऊन काय मागतो, सगळ्या इच्छा पूर्ण करा, हे करा ते करा. पण खरा तो काय सुचवतो त्याच्या रंगातूनच. शेंद्रीय रंग वैराग्याचं प्रतीक आहे. हां, की वैराग्यशील तो देतो आपल्याला. आता वैराग्य खरं येत नाही कोणाला, इतकं भाग्याने वैराग्य येत असतं. आणि तो गणपती जे मिळत नाही ते देणारा तो आहे. पण त्याची सगळ्यांना भीती वाटते, नको नको ते वैराग्य नको बाबा. हां, वास्तविक वैराग्य सगळ्यात अभयरूप आहे, कोणाची भीती नाही वैराग्याला. नाहीतर आपण बघतो की ज्याला काय आहे, ज्याच्याकडे पैसा खूप आहे, हां त्याला काय राजाचं भय, म्हणजे इन्कम टॅक्सचं, हां कधी धाड पडेल काय होईल. एक विद्वान असतो त्याला दुसऱ्या विद्वानाचं भय असतं की माझ्या पुढे हा गेला तर. अशा काय आहे, प्रत्येक गोष्टीला भय आहे दुसऱ्या, पण वैराग्याला कोणाचंच भय नाही. मग आता वैराग्य म्हणजे काय, विराग असं म्हटलेले. हां, विराग, वी म्हणजे काय आहे, आसक्तीरहित असं म्हटलेले. हां, म्हणजे प्रेमरहित, म्हणजे प्रेम कसं, आसक्तीचं जे प्रेम आहे तशी तसं नाही, आसक्तीरहित अवस्था त्याला वैराग्य म्हटलेले. मग आता आसक्तीरहित अवस्था केव्हा होईल, की जेव्हा आपण संतांच्या संगीत बसून सगळं जाणून घेऊया की हे सगळं जग आहे ते कसं आहे माहीत आहे. हां, आत्मानात्मविवेक समर्थांनी सांगितलं आहे जे सत्य आहे तो आत्मा आणि बाकी हे सगळं दिसणारं आहे ते असत्य आहे, म्हणून ते अनात्म आहे. जे उत्पन्न होतं ते काय होतं, नाश पावतं. मग आता माझ्या देहापासून दुसरे देह, घर, दार, सत्ता, संपत्ती, वस्तू, व्यक्त सगळं अनात्म आहे. मग त्याच्यावर आसक्ती का ठेवायची, की जे जाणारच आहे, जे डुबणारच आहे. हां, त्याच्यावर संत म्हणतात की तिथे त्यांच्याबरोबर प्रेमाने राहा, या देहाशी घराशी सगळ्याशी प्रेमाने राहा, सगळं कर्तव्य उत्कृष्ट करा, पण आसक्ती ठेवू नका, कारण ते जाणार आहे समजून. असं समजून काय करायचं, वैराग्य आणायचं आहे. म्हणून म्हटलेले की असं अनासक्त वृत्तीने आधी सुरुवातीला कृत्रिमतेने वागायला शिकायचं. आधी एकदम तर होत नाही, पण विचार करायचा की अरे हे सगळं कसं आहे, हे सगळं जाणार आहे, म्हणून इथे आसक्ती नाही ठेवायची. असं म्हणून काय करायचं आहे, सारखं त्याच्यापासून तिथे आपण नाही तर रमून जातो, त्याच्यामध्ये रंगून जायचं नाही, सगळं छान करायचं, पण त्या रामाचं आहे असं म्हणून सगळं छान करायचं. आणि म्हणजे तिथे काय होतं, तिथे आसक्तीने चिकटत नाही, ममत्वाने चिकटत नाही. आणि जसं जसं हळूहळू अशी विचारा विचारांनी अनासक्ती येत जाते ना, तसं काय होतं, वैराग्य वाढायला लागतं. की असं छान वाटायला लागतं आपल्याला, मोकळं वाटायला लागतं. जेवढं आपण सगळ्यात चिकटलेलो आहे ना तिथं, तेवढं दुःख येतं. आणि जेवढं त्याच्यापासून अलिप्त होतं ना, तेवढं छान वाटायला लागतं. जसं छान वाटायला लागतं तसं हळूहळू काय विचाराने अजून आपण मोकळे होत जातो. आणि जो सत्य आहे त्याच्या नामामध्ये जास्त रंगायचं आणि या असत्य गोष्टींच्या विचारांमध्ये नाही रंगायचं. असं करत गेलं की आपोआप वैराग्य वाढतं. वैराग्य वाढलं की काय होतं, पुन्हा काय आहे, जास्त काय आहे, जास्त आपण अगदी प्रेमाने त्या भगवंताचं भजन करतो, कारण खूप छान वाटतं, आपण मोकळं होत जातो. अशा प्रकारे काय होतं की वैराग्याची अवस्था अंतःकरणात वाढत जाते आणि एक दिवशी आत्मदर्शन होऊन जातं. आत्मदर्शन झालं की सगळ्या कामनांना पूर्ण विराम मिळून जातो.
म्हणून तू पंढरपूरला जाऊन काय मागता जोठोबाकडे लायांचा प्रसाद, की जशा ह्या लाया काय झाल्या आहेत सगळ्या भाजल्या गेल्या आहेत तशा माझ्या वासना सगळ्या भाजल्या जाऊ दे, पुन्हा त्या पेरल्या तर आता काही उघडणार नाही आहेत. म्हणून मुख्य हे आहे की वासना सगळ्या काय झाल्या पाहिजे, संपल्या पाहिजे. आणि त्या संपण्यासाठी काय वैराग्यच लागतं, म्हणजे अनासक्त वृत्तीने सगळं करत गेलं त्याला अलिप्तता येत जाते की वासना आपोआप कमी होऊन जातात आणि आत्मदर्शन होतं. म्हणून म्हटलेलं आहे की असं झालं की सुखाचा शोधच बंद होऊन जातो. आत्ता काय वासना आहे म्हणून सारखं सुख शोधतोय, पण सगळ्या वासना संपल्या की सुखाचा शोध संपतो आणि दुसरं काय होतं, जे सुखरूप आहे त्याची प्राप्ती होते. असे दोन फायदे होतात. म्हणून जे समर्थ म्हणतात की असा सुखरूप गणपती आहे, हां की असं सुखरूप तुम्हाला करणार आहे आणि त्याचा हा रंग आहे जो शेत, त्याच्यातून हे सगळं तुम्ही काय करा हे सगळं जाणून घ्या. पुढे म्हटलंय आता सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, हां विघ्नाची वार्ताच उरत नाही तिथे. आता आपल्याला असं वाटतं की विघ्न हरता आहे सगळे म्हणतात, म्हणून सगळे जण आपापल्या घराच्या दारावर गणपती लावतात. कारण का, की त्यांनी बुराख्यासारखं वरती बसायचं, हां आणि आमच्या घरात येणारी सगळी संकटं काय परस्पर त्यांनी विघ्न सगळे नाश करायचे. पण आपण बघतो असं झालं आहे का, हां सगळ्यांनी घरातून तरी त्या सगळ्या घरांमध्ये आल्या अडचणी संकट सगळं येतच. म्हणजेच काय की ही वरवरचा अर्थ आहे हा, हा चुक तोच तेवढाच कळला, पण खरा त्याचा अर्थ काय आहे की विघ्न केव्हा येतं आपल्याला, म्हणजे एखादा आता आपण काही काम करायचं घेत ठरवलं की असं असं करायचं आहे, आता ते करताना काय असतं, आता उदाहरण आपण करंजा करायच्या ठरवलं, करंजा करायचं म्हटल्यावर काय अशा अशा छान झाल्या पाहिजे असं काय असतं, त्याचं फळ असतं डोक्यामध्ये. पण काय होतं, ते काहीतरी करताना कुठे काहीतरी काहीतरी गडबड झाली आणि तशा झाल्या नाही, की काय होतं आपण म्हणतो काहीतरी चुकलं काही नीट आज काही जमलं नाही. चकल्यांचं पण असं होतं की नाही, म्हणजे काय होतं फळ म्हणजे जे कर्म करायला घेतो त्याच्यामध्ये फळाची आधी इच्छा असते आणि तसं नाही झालं की आपण म्हणतो काहीतरी विघ्न आलं म्हणून हे काही झालं नीट नाही. म्हणून इथे सांगतात की कर्म करायचं पण फळाची इच्छा नाही ठेवायची. म्हणून काय म्हणायचं असतं आपण करताना, रामाचं नाव घेतो गणपतीचं नाव घेतो की चल बाबा सगळं नीट होऊ दे. हां पूर्वी लहानपणी आई आम्हाला सांगायची की फोडणी टाकली की मग काय तर गणेशाचं नाव घेऊन काय रवा वगैरे आता उपमागते टाकायचं सगळं, म्हणजे असं छान होतो पदार्थ. तेव्हा काही कळायचं नाही, हां असं म्हटलं हो बरोबर छान, पण म्हणजे काय की फळाची इच्छा त्याच्यावर सोडली. हे जेव्हा अभ्यास करायला लागला कळायला लागतं, हां म्हणजे पूर्वीचे लोक किती विचारी होते पहा, की अशा पद्धतीने काय आहे सगळं आपल्यामध्ये संस्कार रुजवायचे, पण त्याचं खरं मर्म हे असायचं की फळाची त्याच्यावर तोच करून घेणार आहे शेवट, सगळं तोच करणार आहे, म्हणजे मी नाही करणार, नाही तर मला मी इतकं छान करतो असा अहंकार येतो, म्हणून त्याचं नाव घेऊन करायचं. म्हणजेच काय फळ त्याच्यावर सोडायचं, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. की मग काय होतं, विघ्न जे म्हटलेलं आहे ना की ते सगळं निघून जातं. म्हणून कर्म खूप छान करायचं आहे, विचारपूर्वक करायचं आहे, असं नाही म्हणजे त्याच्यावर नाही सोडायचं की तो सगळं करून देईल मी आपलं कसं तरी करेन असं नाही, करायचं आहे मीच सगळं नीट विचारपूर्वक. हां पण फळ मात्र नंतर कसं येईल ते म्हणतात, ठेवले आनंदे तैसे ती राहावे चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे तुकाराम महाराज किती मार्मिक समजवतात की नाही आपल्याला, हां जैसी स्थिती आहे तैशा पी राही कौतुक ते पाहे संचिताची. हां तशी आलेली प्रारब्धानी त्याच्यामध्ये काय आहे बर भगवंताची अशी इच्छा, हां असं म्हणून काय आहे कौतुकाने त्याच्या समाधानाने राहायला शिकायचं, त्याला काय म्हणतात विघ्न हरता असं खरं आहे. म्हणजे असा विघ्नाची वार्ता उरून देणारा हा गणपती खरं आहे, म्हणजे माझ्या मनातून संपूर्ण फळाची इच्छा काढून टाकणारा.
आता पुढे म्हणताय, सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम. आता तो कसं प्रेम आपल्याला देतो, नुरवी पूर्वी प्रेम, अशा प्रेमाची पुरवणी करतो आपल्यामध्ये. की जे प्रेम कसं आहे, आपण हल्ली जे बोलतो हे सगळं प्रेम खरं नाही आहे. हे सगळं काय प्रेमाचा नुसता बाजार आहे हा सगळं. कारण त्याच्यामध्ये जर जरा काही मनाच्या विरुद्ध झालं की ते प्रेम कुठल्या कुठे आठून जातं. अगदी आई मुलांचं प्रेम म्हणा, नातेवाईकांचं प्रेम म्हणा, नवरा बायकोचं प्रेम, सगळं असं प्रेम आहे आपल्या स्वार्थाने भरलेलं. तसं नाही प्रेम म्हणत इथे. काय सांगतात ते की जे असं प्रेम आहे की जे स्वसंवेद्य असं म्हटले, की वास्तविक गणपतीचं खरं स्वरूप म्हणजे देव आपण म्हणतो ना, देवाचा खरा अर्थच होतो प्रेम. म्हणून नारद भक्ती सूत्रात परम प्रेम स्वरूपा असं म्हटलेलं आहे. की इतकं प्रेम भगवंताचं येणं हे होत नाही. आणि सगळं हे बाहेरचं प्रेम आहे ते सगळं कसं आहे, येणारं जाणारं. आणि म्हणून संत सतत काय म्हणतात, देई माझं प्रेम सर्व काळ. कुठलं प्रेम, तुझं भगवंताचं प्रेम आतमध्ये येणं हे फार कठीण असतं. आणि ते प्रेम देणारा हा गणपती आहे. म्हणून असं उपनिषद म्हणतं की एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं, एक जेवलं की सगळे जेवल्यासारखं. म्हणजे असा तो आहे, असं ते प्रेम आहे. की ते प्रेम मिळालं की काय होतं, दुसरं कोणी उरतच नाही, एकमेव तोच मी आहे असा अनुभव येतो. म्हणजे दुसरं कोणीच शिल्लक नाही. म्हणून नुरवी पूर्वी प्रेम, असं जे प्रेम आहे ना भगवंत, ते तो गणपतीच्या देतो, त्याची उपासना केली की. पुढे म्हटलेलं आहे त्याला आवडतं काय, मोदक. आपल्याला सगळे आपण सगळे केवढे मोदक करतात आता, वेगळ्या वेगळ्या पण मोदक करायचे, खायचे, नैवेद्य दाखवायचं की तो प्रसन्न होतो. आपण काय म्हणतो, मोदक केलं की तो प्रसन्न होतो. मोदकाचा अर्थ काय आहे, मोदकाचा अर्थ वेदांत आहे. की जो वेदाचा अंतिम भाग, त्याच्यामध्ये उपनिषद आहे. वेदामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान असे तीन भाग आहेत. आणि शेवट जो अंतिम भागामध्ये सगळं ज्ञान सांगितलेलं आहे त्याला वेदांत म्हण, वेदाचा अंतिम भाग वेदांत म्हणतात. आणि त्या गणपतीला मोदक आवडतो म्हणजे वेदांत खूप आवडतो. म्हणजे हे आत्मज्ञान आहे. त्या आत्मज्ञानाचा जो अभ्यास करतो त्याच्यातून काय मिळतं, या सगळ्या आत्मज्ञानाच्या अभ्यासातून, वेदांताच्या अभ्यास, तृप्ती, समाधान, आनंद. आणि असं आनंद स्वरूप होतो, समाधान होतो, तृप्तता होते, त्यांनी जीवनाची सार्थकता होते. म्हणून गणपतीला मोदक खूप आवडतो. की जो कोणी वेदांताचा अभ्यास करून असं जो समाधानी होतो तो गणपतीला आवडतो. म्हणून ते म्हटलेलं आहे की अशा प्रकारे आपण बघितलं, शेंद्री रंग बघितला, वेदांत मोदक बघितलं. म्हणजे सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, अशी तो कृपा करतो असं प्रेम देतो. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, आपण ते पण बघितलं की सगळी उटी त्याच्या अंगाला शेंद्री कलरची, त्याच्यातून काय सांगतात ते. सर्वांगी सुंदर उटी कंठी धरके माळ मुक्ता फळांची. कंठामध्ये काय आहे, मुक्त फळांची माळ आहे, मुक्त मुक्ती प्रदान करतो. की अशा प्रकारे काय आहे, वेदांताचा अभ्यास केला, वैराग्य आलं तर काय होतो, मोकळा होऊन जातो. मुक्ती म्हणजे काय, मोकळा होऊन जातो. म्हणून तो काय आहे, कंठामध्ये मुक्ती माळ घेऊ, त्याच्या इथे काय आहे, मुक्ती देण्याचं सामर्थ्य आहे. मोकळं होतं म्हणजेच काय, मी देह नाही, मी करता भोगता नाही, मला हे फळ हवं, मी हे केलं, हे सगळ्या विचारातून मोकळा होऊन जातो. मग जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती, जयदेव जयदेव म्हणून त्याचा जय जयकार केला आहे. जय जयकार करण्यामध्ये तीन गोष्टी असतात. एक तर कृतज्ञता असते की अरे तू एवढं सगळं देणारा आहे म्हणून तुझ्याबद्दल कृतज्ञता. त्यानंतर दुसरी काय जाणीव आहे त्याच्यामध्ये, अहंकार लय होतो. जय जयकार करतो ना आपण, कोणाचा आपला अहंकार कमी झाला ना तरच आपण जय जयकार करू शकतो.
नाही तो कोणाच नाही करू शकत. म्हणजे अहंकार लयाचं दुसरं आहे आणि तिसरं आहे की त्यांच्यासारखं मला व्हायचं आहे ही जाणीव करून देतात. म्हणून म्हटलं जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती. आता त्याला मंगलमूर्ती म्हटलेलं आहे. समर्थांनी खूप मार्मिक सगळं सांगितलेलं आहे. हां, मंगलमूर्ती मंगल कोणाला म्हणतात की जे शुद्ध पवित्र आहे त्याला काय म्हणतात मंगल. तर आता शुद्ध आणि पवित्र कोण आहे तो गणपती एवढा शुद्ध आहे ते आपल्याला माहिती. पण त्याच्यामुळे काय होतं जेवढं शुद्धता आणि पवित्रता येत जाते ना माणसामध्ये सुद्धा तेवढा तो कसा होतो सुंदर वाटायला. खरी सुंदरता त्याच्यामध्ये शुद्ध आणि पवित्रामध्ये. बाहेरच्या रूपरंगावरची खरी सुंदरता नाही आहे. ते तर येणारं जाणार आहे. किती छान असलं तरी काय आहे ते कधी निघून जाईल काही सांगता येत नाही. पण खरी अंतःकरणाची ही सुंदरता सांगितलेली आहे. म्हणून जेवढं आपण शुद्ध पवित्र होतो ना तेवढं त्या गणपतीच्या जवळ जातो. आणि जसं त्याच्या जवळ गेलं की जास्त शुद्धता म्हणजे जसं त्याचं नाम घेतो तसं जास्त शुद्ध होतो. मग शुद्ध झालं की जास्त त्याचं नाम घ्यावं असं वाटतं कारण शुद्धाला शुद्धाची ओढ लागायला लागते मग. आणि अशा प्रकारे शुद्ध शुद्ध होता होता कसं सुंदर होत जातं मनुष्य आतून बाहेरून. नाही तर बाहेरून तर सुंदर असतो हां जगपग सगळं अगदी पण आतून सगळं मलिन असतं. ते सुंदर करायला सांगताय समर्थ इथे आपल्याला. आणि ते सुंदर करण्यासाठी काय करायला पाहिजे विधी ते पाळी ते माऊली सांगते विषय जाते जाळी ते. हां विधी पण जसं जीवन जगायला सांगितलंय जे करायला हवं तसंच जगायचं. निषिद्धपणे जगायचं नाही तर काय होतं माझं मन शुद्ध व्हायला लागतं. म्हणून अशी ही जीवन पद्धती आपल्याला बसवून दिली समर्थांनी अख्खी दिनचर्या सांगितली आहे की अशा पद्धतीने जीवन जगा तर तुम्ही शुद्धवान होत जाल आणि जसं शुद्ध होत जाल तसं त्याच्या जवळ जाल. म्हणून त्यांनी एका ठिकाणी दासबोधात म्हटलेले अक्षर सुंदर वाचणे सुंदर बोलणे सुंदर आचार विचार आचार सुंदर विचार सुंदर अशा सगळ्या अंगांनी सुंदर व्हायला सांगितलेलं आहे. की कसं पाहिजे वागणं कसं पाहिजे. हां आचार इतका नम्र इतका विनयशील की त्याच्यामध्ये सगळं अशी अशी लीनता आली पाहिजे. मग पहा कोणी असं लीन असेल मनुष्य पटकन भावतो तो. पण जो उर्मट असतो ना त्याचं काहीतरी असं होतं किती तो शिकलेला असेल किती श्रीमंत पण तो उर्मट असेल ना तर नाही भावत. पण तो इतका लीन असेल ना तर तो लगेच काय होतो लगेच आपल्याला भावतो. म्हणून अच्छा विचार विचारांनी पण कसा पाहिजे अत्यंत शुद्ध विचार आहे त्याचे. हां त्यानंतर बोलणं बोलणंसुद्धा किती पा आर्दवतेने मार्जवतेने असतं ना. आणि नाही तर अरे राजपणाने बोलणं असतं ते कसं होतं त्याच्या त्याला तो दुर्लक्ष केला जातो. म्हणून म्हटलेले की बोलण्यामध्ये पण किती विनयशीलता पाहिजे. जसं एका एकदा येतो हे म्हटलेले परीक्षित राजा जेव्हा त्यांच्याकडे आश्रमात त्या तहान लागली आहे हां आणि म्हणून आश्रमात जातो आहे तेव्हा तो अशा काय विनयाने आपला परिचय देतो आहे. म्हणजे असं बोलण्याची पण काय पाहिजे इतकी व्यवस्थितपणा की आपलं परिचय देऊन मग सांगतो मला तहान लागली आहे मिळेल का पाणी. मी एवढा मोठा राजा आहे पण असं काय आहे असा उद्दामपणा नाही. त्याला म्हटलं की आचार विचार बोलणं चालणं चालण्यावरून पण माणसाचं लक्षात येतं का कसं चालणं असतं माणसाचं पा असं ते अहंकार झालेलो असतो याच्यामध्ये आणि तो सरळ हे करून चालतो ते चालणं पण बघत राहावं असं वाटतं अगदी. तसं चालणं वागणं बोलणं सगळ्या अंगांनी म्हटले कोणाला न दुखवता बोलतो सांगायचंय पण ते सौम्य शब्दात नीट पण सांगता येतं ना की तो लगेच काय ते त्याचं भावतं ते. तर अशा प्रकारे इथे समर्थ म्हणतात अभ्यासपूर्वक तसं आपलं बदलायचं आहे. त्यांनी तसं काय मंगल होण्याचा प्रयत्न करायचा. तर असं जर झालं तर त्याची कृपा होते.
असं आपल्याला आरतीतून या एवढ्या पहिल्या ह्याच्यातून असं सुचवता. म्हणून खरा तो कुठे आहे, खरा तो कुठे लांबता इथे गणपती माझ्या जवळच आहे, आणि माझ्याजवळ असून मला असतो हे सगळं खरं काय आहे. एक आपण आतलं मन असतं ना ते उलगडून दाखवत असतं, पण तिथे लक्ष देत नाही. मनुष्य स्वार्थापाई काय करतो, दुसऱ्या त्यांनी जात असतो. म्हणून इथे सांगतात की तैसा हृदयामध्ये मी राहू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. असा मंगलमूर्ती की आपण बाहेर जाऊन त्याला दर्शन करतो, आणि ते तर करायलाच पाहिजे, पण त्याच्या जोडीला म्हटलेले माझ्या आतमध्ये पण तो आहे, त्याला पण काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे, आणि असं मंगल माझं हे करायचं आहे. म्हणून माऊली म्हणते की मनुष्य भ्रमिष्ट झालेला आहे, आणि त्याच्यामुळे फक्त बाहेरच्या इथेच धावतोय. आता केवढी गर्दी आहो, काल तर इतकी गर्दी होती, 5 वाजता इकडे आलो आणि 7 वाजता जात होतो. पण बापरे काय गर्दी, म्हटलं अजून पहिला दिवस आहे. नंतर गौरी गणपती झाल्यावर तर कारण की किती धावतात लोक सगळं बघायला बाहेर बाहेर, पण आतल्या आपल्या गणपतीला तेवढं बघायला काय धावत नाही. कारण काय, खूप माऊलीने छान ही उपमा दिली आहे दोन, की मनुष्य कसा आहे गोचिडासारखा. गोचिडाची उपमा दिलेली आहे की गोचिड काय असतं, गायीच्या आचळ्यावर असतं, आणि तो तिथे ते रक्त पिण्यातच समाधान मानतो. जर तो त्या थोडं एक नांगी आतमध्ये गेला तर त्याला शुद्ध दूध मिळेल. तसं मनुष्य काय आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये वरवर वरवर सुख बघतो, पण जिथे सुखाचा झरा आहे तिथपर्यंत जातच नाही. आणि दुसरी उपमा दिली आहे त्याला बेडकाची, की बेडू कसा होतं की कमळ आहे, कमळ चिखलामध्ये उगत. आता त्या कमळावर ते परागकण असतात, ते घेण्यासाठी बाहेरून तो काय येतो पतंग आणि ते सगळं घेतो, पण इथे बेडूक इथेच आहे त्याच्याजवळ, पण त्याला ते घ्यावासं, त्याला तो चिखलच खावा असं वाटतं. तसं माणसाच्या अगदी जवळच आहे हां, पण त्याला इतकं मंगल पवित्र व्हावंसं वाटतच नाही. त्याचा अनुसंधान ठेवून त्याला बाहेरच्या ह्याच्यामध्येच काय आहे तो सगळं सुख शोधत बसतो. म्हणून पुढची जी आरती तर म्हटलेले आहे, काय म्हटलेले, रत्न खचित भरा तुझं गौरी कुंभरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा. रत्न खचित, रत्नाने कसं आहे सगळं, त्याचं सगळे अलंकाराने सजलेलं आहे, तसं काय आहे सद्गुणांनी हे सगळं काय झालं पाहिजे, आपल्याला सजवलं पाहिजे. चंदनाची उटी कुमकुम केश, आता कुमकुमावर ते चंदन चंदन सुवास देतो आपल्याला, तसं हे आयुष्य कसं झालं सुवासिक झालं पाहिजे, सुगंधी. त्यालाच म्हणतात कीर्ती रूपाने, म्हणजे म्हणतात ना मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तसं आपलं हे सगळं जीवन आखीव रेखीव इतकं सुगंधित झालं पाहिजे, इतकं परोपकारी, इतकं पुण्यशील. हां, किती तुम्ही भगवंत ते बघताय की तुम्ही किती दुसऱ्यासाठी हे शरीर झिजवलं, तुमच्या स्वतःसाठी तर सगळे झिजवतात, दुसऱ्यासाठी किती झिजवलं, कारण ही सगळी सृष्टी त्याने निर्माण केली आहे. पण त्या सृष्टीमध्ये जे सगळेजण काय आज गांधी बाबा वगैरे आपण बघितले किती करून गेले, किती संत असे किती लोक आज सुद्धा आहे, समाजाचं कार्य इतकं सुंदर करतायत, पण कुठेही आपल्या काय आहे आपलं नाव तिथे करत नाही, काही कुठल्याही अपेक्षेशिवाय निरपेक्षतेने ते तसं जीवन काय म्हटलेलं आहे इतकं अर्पण करून सुगंधित करायचंय. नाहीतर आपण फक्त बाहेरचं त्याचं गणपतीला सजवतो पण ते लक्षात नाही येत. म्हणून म्हटले की काय कुमकुम केशरा हिरे जैतम सोबत रुंजून तिने पुरे त्यांनी घागरिया. आता त्या चरणाच्या तिथे काय घागरी सांगितली आहे, आणि म्हणून असं होतं की गणपती इतका सुंदर नृत्य करतो तेव्हा त्याचा घागरीचा इतका सुंदर आवाज येतो की त्यांनी सगळे स्तब्ध होऊन जातात सगळे देव, असं त्यांचं वर्णन म्हटलेले गणेश स्तवनामध्ये. त्याचा अर्थ काय,
की आपल्या जीवनामध्ये इतकं उद्योगशील राहिलं पाहिजे. आणि जसं त्या गागरींचा सगळा मधुर आवाज आणि लोक सगळ्यांना स्तब्धता, तसं आपलं जीवन कसं झालं पाहिजे, उजळून निघालं पाहिजे गागरींच्यासारखं सूत्र मधुर, त्याच्यात तो ध्वनी आहे, तसं आपल्या काय आहे कीर्तीचा मधुर ध्वनी पसरला पाहिजे. त्याच्यासाठी काय पाहिजे, अखंड प्रयत्नशीलता, आणि ते पण कसं निष्कामतीने ते प्रयत्न करायला सांगितलेले आहे. पुढे म्हणतात लंबोदर पितांबर फणीवंदना. लंबोदर पितांब असं म्हटलेले, त्याची सोन जी आहे ना, आता त्याच्यामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सुंदर गणपतीचं वेगळंच वर्णन केलेलं आहे. सोड त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आत्मानात्म विवेक सांगितलेला आहे, की ते त्याच्यातून ते आपल्या कोणी म्हणतात उजव्या सोंडेचा डाव्या सोंडेचा हां हात जास्त फळ देतो असं तसं, पण खरं काय त्याच्यातून त्याच्यात की आत्मानात्म विवेक जो करायला शिकतो तो काय होतो, त्याला फळ मिळतं चांगलं. म्हणजेच काय, तो आत्मरूप होतो. अनात्म्यापासून काय होतं, सगळी त्याची आसक्ती कमी होते, मगाशी आपण बघितलं. आणि म्हणून त्या रूपकातून हे आपल्याला घ्यायचं आहे की सतत काय करायचंय, सतत आत्मानात्म विवेक करायला शिकायचं आहे. अगदी हर क्षणी म्हटलेले, जे समोर येतं ना तिथं सारखा तो विचार लावता आला पाहिजे. आणि असा जर विचार लावता आला त्याच्यासाठी संतांची संगत पाहिजे, सतत श्रवण पाहिजे, तर सारखं ते डोक्यात येतं की हे अनात्म आहे, हे अनात्म आहे, हे उत्पन्न झालं आहे, हे नाश होणार आहे. म्हणून ज्याच्या इथे काय आहे, गुंतवणूक उपयोगाची नाही, असं काय आहे सतत लक्षात राहील. आणि मग सत्य काय आहे, सत्य तो एकच परमात्मा सत्य आहे, तो कधीही नाश पावत नाही. मग तिथे मन गुंतवायचं आहे आणि या अनात्म्यातून मन काय करायचं आहे, बाहेर काढायचंय. आणि सत्याच्या तिथे मन गुंतवलं तर काय होतं, काय प्राप्ती होते, आनंदाची प्राप्ती होते. आता आपण अगदी व्यवहारात बघतो नेहमी की बुडणारी बँक असेल, त्याच्यात कोणीही पैसे गुंतवणूक करेल का, सरळ आपण नाही पण नाही करणार. मग असं हे जीवन हे सगळं बुडणारं आहे, त्याच्यामध्ये काय आहे, सगळं आपण जीवन खर्ची घालतो. आणि जो सत्य आहे त्याच्या तिथे जर काय आहे, म्हणजे हे सगळं करताना त्याच्या चिंतनात करायचं आहे, तर काय होत आहे की त्या आत्म्याचं जो आनंद आहे तो प्राप्त होतो, असं आपल्याला दाखवतं. सरळ सोंडे वक्र आरती आणायला विसरले, लंबोदर पितांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तोड. आता लंबोदर म्हटले, त्याचं पोट कसं म्हटलंय, लंबोदर म्हटले कारण त्याच्या याच्यामध्ये सगळं साठवलेलं आहे, सगळी उत्पत्ती काय झाली आहे सृष्टीची त्याच्यातून आहे, आणि सगळी सृष्टी त्याच्यात साठवलेली आहे हे लक्षात घ्यायचं आहे. हा नुसतं पोट असं नाही म्हणायचं, त्याच्यात अ उ म त्याच्यात त्याच्यात खूप ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सुंदर गणपतीचं वर्णन केलेलं आहे की अशा प्रकारे ती काय म्हटलेलं आहे की लंबोदर इतकं त्याचं मोठं मोठं आहे कारण हे सगळं त्याच्यात सामावलेलं आहे. म्हणून त्याचं स्मरण केलं तर ह्या सगळ्यातून कशी होते, अलिप्तता येते, मोकळा होत जातो. आणि म्हणून त्याच्या तिथे काय आहे, ही सारखी जाणीव ठेवायची. आणि तो पितांबर, तो पिवळा पितांबर घातलेला आहे, पिवळा रंग असा आहे की ते चित्त आकर्षित करून घेतं. पिवळ्या रंगामध्ये पुष्कळ रंग असतं, प्रत्येक रंगाची फ्रिक्वेन्सी असते, त्याच्यात पिवळा रंग हा जास्त तेजस्विता प्रकाशाकडे नेणारा असतो. म्हणून मग सगळ्या कृष्णाचं पितांबर पिवळं, रामाचं पिवळं, कारण त्या रंगामध्ये काय होतं की आपलं मन ह्या जो रंग पाहत, लाल रंग घातला ना की असा क्रोध जास्त येतो, काळ्या रंगाने काय नेगेटिव्हिटी असते, पण पांढऱ्या रंगाने सात्विकता असते, हिरव्या रंगाने कसं शांतता असते, तसं पिवळ्या रंगाने काय तेजस्विता प्रकाशाकडे जावं अशी काय होते, मनामध्ये इच्छा उत्पन्न होते.
म्हणून ते पितांबर पिवळा म्हटलेलं आहे. लंबोदर पितांबर फणीवर वंदना. आता तो नाग आहे त्याच्या इथे, सगळ्यांच्या इथे नाग दिलेला आहे बा. महादेवाच्या गळ्यामध्ये नाग सांगितलेलं आहे, गणपतीच्या कंबरेवर हा नाग आहे. नाग काय प्रतीक आहे? तर नागातून असं घेतलं जातं की नाग हा विषारी म्हटला जातो, पण त्याचे जर नाग काढून टाकले ना तर त्याचं पोट अजिबात बाधत नाही. म्हणजे हे जे सगळे विषय आहेत, हां विषवत हे विषय आहेत, त्या विषयांची सत्यता जर निघून गेली तर ते काहीच बाधत नाही. म्हणजे हे दिसणारे सगळं सत्य नाही आहे हे आपल्याला त्याच्यातून सूचित करतात नागाच्या याच्यातून, की हे सगळं हे विषवत जग आहे खरं. तुम्ही जर याच्यात रमले आहात हे सगळं विषवत आहे, पण त्याची सत्यता तुम्ही काढून टाका, मग तो काय सर्व अंगा खांद्यावर खेळला तरी बाधत नाही. तसं त्या विषयांमध्ये किती राहिलं तरी ते विषय बाधत नाही. तसं जनक राजा तो काय होता, सगळ्या वैभवात होता, पण त्याला तो किती होता, अत्यंत अलिप्त होता. की एकदा तर काय झालंय, त्याच्या पायाच्या तिथे आग लागलेली आहे, पाय जळतोय त्याला सांगताय, तो म्हणतो पाय जाणे आग जाणे. इतकी काय आहे, इतकी देहबुद्धी निघून जाते, असं सत्यत्व बुद्धी जाते. म्हणून काय आहे, ह्या नागाचं प्रतीक दिलं जातं. म्हणून लंबोदर पितांबर फणीवर सरळ सोंडवर दासरामाचा वाटपा आहे सुद्धा. म्हणून दासरामाचा म्हटलेले, समर्थांनी स्वतःचं नाव नाही घातलं, काय म्हणतात ते रामाचा दास. म्हणजे मी कोण आहे, रामाचा दास आहे, अशी काय म्हटलेले, अशी दासत्व बुद्धी विकसित झाली पाहिजे. तसं दासबुद्धात म्हणतात ना, ते सकळ करणे जगदीशाचे आणि कायचे कवित्व मनुष्याचे. हां ऐशा अप्रमाण बोलण्याचे कायवान, किती अप्रमाणिक मनुष्य वागतो, सगळं मी म्हणतो, खरं सगळं करणारा कोण तो आहे. म्हणून त्याचं काय झालं पाहिजे, दास इतकं काय त्याच्यात इथे लीन झालं पाहिजे, इतकी शरणागत बुद्धी पाहिजे की मी काहीच नाही, सगळं तू करतोय, सगळं तुझ्यामुळे होत आहे. म्हणून इथे म्हटलं दास रामाचा. कोण आहे राम, हा कसा परब्रह्मरूप राम आणि तोच सगुण राम, ईश्वररूप राम. म्हणजे हा जो परमात्मा सगळ्या चराचरात व्यापून आहे तो ईश्वररूपाने आला आहे, आणि तोच या सृष्टीचं सगळं संचालन करतोय, तोच सगळी कर्माचा कर्ता आहे, भोगता आहे. आणि खरं कर्म त्याने करून ठेवले, आपण काही सगळी पोटकर्म करतोय आणि त्याचा अहंकार खोटाच घेतो. त्याच्यामुळे काय होतं, अडकतो. मी केलं म्हटलं की ते कर्माचं पाप पुण्य माझ्या खात्यात जमा होतं, आणि त्याच्यामुळे जसं पाप पुण्य असेल तसे तसे तेवढे जन्म घेत बसायला लागतात. म्हणून इथे सांगतायत की दासत्व पत्करा, मी काहीच नाही, मी सगळं लीन करा, सगळा करता करता तो आहे. म्हणून गीता सगळं तेच सांगते ना, कर्माचा सिद्धांत इतका गहन आहे, आणि तो मी दाखलन करण्यासाठी पूर्ण शरणागत बुद्धी पाहिजे, आणि त्याच्यासाठी सगळं समजून घेतलं पाहिजे, तर शरणागत बुद्धी होते. की खरंच आता जसं एक छोटं उदाहरण गीता काय सांगते, अहम वैश्वा नरो बुद्ध्वा प्राणिनाम देवाशिता प्राणापान समायुक्त पचाम अन्यम चतुर्विधम. मी वैश्वाना रूपाने काय आहे, आत्मते आहे सगळ्यांच्या, आणि तुम्ही जे सगळं अन्न खाताय चारी प्रकारचं ते सगळं मीच पचवतो. त्याच्यामुळे त्याच्यात ऊर्जा होते, ऊर्जेने काय होतं, सगळी कर्म करू शकतो, शक्ती कुठून येते, त्याच्याशिवाय नाही आहे. म्हणजे आपण जे म्हणतो मी केलं, पण खरं मी केलं आहे का, कर्तृत्व कोणाचे, त्याचं आहे, त्यांनी ऊर्जा निर्माण केली म्हणून हे सगळं करू शकतोय. असं समजून घेतलं की काय होतं, खरंच पटतं की खरंच मी करत नाही आहे, खरंच तो करणारा आहे. सगळ्या गोष्टी आपण बघतो प्रपंचातल्या, किती आपण प्रयत्न करतो पण यश नाहीच मिळत किती वेळा, कारण काय, देणारा तो आहे, तो त्यांनी दिला तरच मिळतं, त्यांनी नाही दिला तर नाही मिळत. मग त्यावेळेस असं होतं, किती आपल्या मनासारखं होतं, हां 5% होतं, 50% होत नसतं,
हे लक्षात घेऊन काय आहे त्याचं दास्यत्व स्वीकार, त्याच्यात ते शरण बुद्धी ठेवायची. म्हणून काही असलं की आपण काय गणपतीला आधी जवळ काय असलं नमस्कार करतो, नारळ ठेवतो, कारण का त्याच्यात हे दाखवायचंय की शरण तुला, हां तू सगळं करून घेणार आहे, मी कर प्रयत्न मी केले पण त्याला यश देण्याचं तू नाही, मी नाही. असं आपल्या संस्कृतीमध्ये पारंपरिक याच्यातून असं सगळं दाखवलं जातं. म्हणून म्हणतात की दासरामाचा दासरामाचा वाटपा आहे सर्व की खरं काय आहे तो राम आहे ना, असं जे कोणी दास्यत्व ज्याचं येत आहे ज्याच्या ठिकाणी त्याची वाट पाहत असत. म्हणून ते पांडुरंग असा कमरेवर हात ठेवून का उभा आहे, वाट बघतोय की असा एखादा असेल की त्याला कळेल. म्हणून म्हटले मनुष्याना सहस्त्रेषु कश्चित तपसिद्ध, एखादा की त्याला हे सगळं उन्मुक्त खरंच मी नाही काही तोच सगळं आहे, असं जो सगळ्या अंगाने सुंदर होतो, मंगल होतो, पवित्र होतो, तेव्हा त्याला हे कळायला लागतं की मी म्हणजे काहीच नाही, मीच हा अहंकार पोकळ आहे, खरा तोच आहे. मग असं ज्याला कळेल अशाची वाट पाहतो. म्हणून वाट पाहे सज्ञा संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे. संकटी पावावे आणि निर्वाणी, निर्वाणी म्हटलेलं आहे म्हणजे ज्या वेळेस हां देव सोडतो तेव्हा तोच सांभाळणारा असतो, कोणीच नसतं. आपल्या आजूबाजूचे सगळे असतात, ते सगळं सेवा करतील, पैसा खर्च करतील, पण कोणी काही करू शकत नाही. ज्याचं त्यालाच काय त्याच्यातून जायचं असतं त्यावेळेस फक्त तो भगवंतच काय असतो सांभाळत असतो. म्हणून इथे समर्थ असतो या आरतीतून असं लक्षात देत आहेत आपल्याला की अशा प्रकारे विचार करून त्या परब्रह्मरूप गणपतीची इतकी मनापासून काय करा आरती करा. आरती म्हणजे अरती, हां जर मनापासून केलं ना तर अरती यायला लागते, रती म्हणजे प्रेम, अनासक्त वृत्ती यायला लागते आणि त्याच्या तिथे प्रेम वाढायला लागतं. आणि जसं प्रेम वाढतं तसं त्याच्यामध्ये तो एकरूप होतो आणि तो सगळ्या याच्यामध्ये आपल्याला सांभाळत असतो, प्रपंचात पण आणि शेवट नेताना सुद्धा. माऊलींचं हे आहे वचन की काय करतो तो, जर आता कोणी म्हणतात की याच्यामध्ये कोमामध्ये गेला तर आता काही तो नाव घेणार आहे का, शेवट म्हणजे भगवंत शेवट नाव येईल तर तो काय आहे तरुण जातो, आता कोमामध्ये गेला कसं काय नाव घेईल. भगवंत म्हणतात मी त्याच्या आजूबाजूला पिंजरावून राहतो आणि त्याच्या आतल्या मनामध्ये ते भगवंताचं स्मरण मी देतो, माझी जबाबदारी असते. त्यांनी जर अखंड माझं काय केलंय अशा प्रकारे भक्ती केली, नाम घेतलंय तर भगवंता ऋण चढतं असं आहे. व्यवहारामध्ये असे लोक नाही ठेवत लक्षात, पण भगवंत मात्र अखंड ऋणी राहतो. त्याचं तुम्ही जेवढं कराल त्याचं तो तेवढा ऋणी राहून तो त्याला सगळ्या ह्याच्यातून सांभाळतो. म्हणून तिथं म्हणतात असं म्हणतात की अशी काय मनापासून समजून घेऊन काय करा गणपतीची भक्ती करा की तो सगळा करता धरता आणि मला सुखरूप करणारा आहे. असं करून आज आपण इथे नरवाणे विषयावे कुठं कुठलं सुरवर वंदना. हा सुरवर म्हणजे देव, सुरांना वर देणारे असं म्हटलेलं आहे. हां तर त्यांना देवसुद्धा काय आहे त्याची सगळेजण काय करतात उपासना करतात, कारण तो परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून ते सुद्धा त्याला वंदन करतात. तर आपण माणसाने तर करायलाच पाहिजे ना, असा तो परब्रह्म स्वरूप की त्याच्यासाठी देव म्हणजे आता जसं भागवतात म्हटलेलं आहे की ज्या वेळेस परीक्षित राजाला काय भागवत सांगणार होते शुकदेव, तेव्हा सगळे देव अमृताचा कलश घेऊन आले आणि त्यावेळेस काय एका बाजूला तराजूमध्ये भागवताचं पुण्य आणि एका बाजूला अमृताचा कलश ठेवला आहे, तर
भागवताचा पुण्याची कोणी बरोबरीच करू शकत नाही, अमृताचं काही तिथे पार नाही. म्हणून देव आले की तुम्ही हे अमृत घे तो अमर हो, पण आम्हाला ते पुण्य दे. असं देवांना सुद्धा काय आहे ते पुण्य, म्हणजेच कुठलं आहे की परीक्षित काय झालेलं आहे, पूर्ण मुक्त झाला, असं पुण्य, मुक्त होण्याचं पुण्य देवांना पण नाही. म्हणून त्यांनाही वाटतं आपण मनुष्य जन्म घ्यावं आणि काय करावं, मोक्षात जावं. म्हणून ते सुद्धा काय करतात, वंदन करतात अशा परब्रह्मरूपी गणपतीला. झालं तर आज आपण थांबूया. जय जय रघुवीर.